नमस्कार, त्र्यंबकराज ज्योतिष कार्यालयाकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। जानेवारी 2023 आपल्यासाठी कसं असेल यासाठी संपूर्ण शास्त्रशुद्ध माहिती जाणून घेऊ गुरुवर्य डॉक्टर पंकज शास्त्री जी गेवारे यांच्याकडून। यासाठी आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच गुरुजींशी भेटण्यासाठी ऑनलाइन बोलण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये किंवा स्क्रीन वरती दिलेल्या नंबर वरती व्हाट्सअप कर्क राशी। नमस्कार, मी डॉक्टर पंकज शास्त्री जी घेवारे आपल्या आवडत्या आणि लोकप्रिय अशा त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनल मध्ये सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो आहे। मंडळी, आपण या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओज हे सगळ्यात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मंडळी, आपण प्रत्येक महिन्याचं 12 राशींचं अत्यंत शास्त्र शुद्ध असं विवेचन पाहत असतो, ज्यामुळे आपल्याला जीवनामध्ये कुठे थांबावं आणि कुठे आपल्या आयुष्यामध्ये सुरुवात करावी या विषयाचं ज्ञान होत असतं। प्रत्येक महिन्यामध्ये होणारे ग्रहांचे परिवर्तन, राशींचे परिवर्तन, याचा मानवी मनावरती, राशींवरती होणारा परिणाम हे तर बघणारच आहोत। परंतु 2023 या इंग्रजी नववर्षाच्या सगळ्या आमच्या यूट्यूबच्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा। हे इंग्रजी नववर्ष आपल्यासाठी, आपल्या जीवनासाठी आरोग्य, यशस्विता आणि भरभराटी घेऊन येऊ अशी परमात्म्याला प्रार्थना। आज आपण 2023 या इंग्रजी नववर्षातील जानेवारी महिन्याचं ग्रह परिवर्तन जे काही होणार आहे आणि कर्क राशीवरती याचा काय परिणाम होईल याची माहिती पाहणार आहोत। 14 जानेवारी रोजी सूर्य महाराज हे मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहेत। 17 जानेवारी रोजी शनी महाराज हे कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि 22 जानेवारी रोजी शुक्र महाराज हे कुंभ राशीमध्ये प्रवेश करतील। मग या ग्रह परिवर्तनाचा कर्क राशीवर काय परिणाम होईल? कर्क रास, सगळ्यात पहिलं प्रथम भाव ज्याला आपण लग्न भाव म्हणतो, शरीर प्रकृती, स्वरूप, स्वभाव, आपलं आयुष्य, मस्तिष्क, यश आणि सुख याचा विचार प्रामुख्यानं या स्थानाशी निगडित होत असत। आता कर्करास लग्नी आहे आणि चंद्र महाराज हे 2 दिवसाला राशी परिवर्तन करतात, म्हणून प्रत्येक दिवसाला त्यांचं राशीचं फलित हे वेगवेगळं असतं। परंतु सूर्य महाराजांची सप्तम दृष्टी या स्थानावरती आहे, ही कधीपासून आहे तर 14 जानेवारी पासून। 14 जानेवारी पर्यंत स्वतःच्या बुद्धीने आपल्याला काम हे चांगलेच होतील यामध्ये शंका नाहीये, परंतु 14 जानेवारीच्या नंतर आपल्याला आपल्या पत्नीची, आपल्या अर्धांगिनीची साथ लाभण्याचे चान्सेस हे जास्त आहेत। तिच्या सहकार्यामुळे तुमच्या जीवनामध्ये प्रगती होण्यासाठी हा जो काही 2023 जानेवारी महिना आहे हा खूप लाभदायक ठरणार आहे। द्वितीय स्थान, ज्याला आपण धनभाव म्हटलंय, मग ते पूर्वार्जित धन असेल, कुटुंब, वाणी, नेत्र, खाद्यपदार्थ याचा विचार येथे होत असतो। इथे सिंह राशी आहे आणि सूर्य महाराज हे 6ष्ठ स्थानातनं सप्तमात 14 जानेवारी रोजी येणार आहे, त्या दिवशी त्यांचं संक्रमण आहे। मग 14 जानेवारीचा पहिला फलादेश आणि 14 नंतरचा फलादेश, 14 जानेवारी नंतर ज्या बऱ्याच कर्क राशीच्या जातकांचे विवाह रखडलेले आहेत, विवाह जमत नाहीये, विवाह आम्हाला एकतर मुलगा पसंत नाहीये, मुलगी पसंत नाहीये, या ज्या समस्या किंवा हे संकट येत होते ते पूर्णपणे बंद होऊन 14 जानेवारीच्या नंतर जानेवारी एंडिंग पर्यंत विवाह जमण्याचे योग कर्क राशीच्या लोकांसाठी आलेले आहेत। त्यानंतर पत्रिकेमध्ये पराक्रम स्थान, ज्याला आपण भावंडांचं, बहिणीचं, भावाचं, जवळचे प्रवास, लेखन, आपले शेजारी, याचबरोबर आपला कान असेल, कंठ असेल, वस्त्र अलंकार असेल आणि कर्तृत्व असेल याचा विचार येथे होत असतो। मग या पराक्रम स्थानामध्ये कन्या राशी, स्वामी बुध देवता ही 6ष्ठ स्थानाला विराजमान आहे। मग इथे प्रामुख्यानं बघितलं काय जातं मंडळी, द्वितीय स्थानाच्या शेजारी तृतीय स्थान आलेलं आहे आणि ज्या वेळेला पराक्रम स्थानाचा मालक हा 6ष्ठात जातो
नेत्र रोग उद्भवतात. याचबरोबर शत्रूंची पीडा जाणवते, केलेल्या कष्टावरती पाणी फिरतं, संकट हे थोड्या थोड्या कारणानं डोकं वर काढतात. म्हणून अति घाई करू नका आणि कोणाशी शत्रुत्व घेऊ नका, विशेष करून आपले बहीण आणि भाऊ आणि शेजारी. त्यानंतर चतुर्थ स्थान, ज्याला आपण सुखभाव म्हटलंय, मग माता, गृहसौख्य, स्थावर मिळकत, वाहन, पाळीव प्राणी, स्थावर इस्टेट, प्रॉपर्टी, जीवलग मित्र, अंतःकरण, त्याचबरोबर आरोग्य ज्योतिषाच्या दृष्टीनं छाती आणि उदर, आणि विशेष म्हणजे आपल्या आयुष्यातील अखेरचे दिवस. मग इथे तुला राशी आहे आणि स्वामी शुक्रदेवता हे पत्रिकेमध्ये जर आपण अत्यंत बारकाव्याने जर आपण पाहिलं तर अष्टमस्थानाला विराजमान झाले. मग अष्टमस्थानाला हे कधी विराजमान होत आहे सप्तमातनं? तर 22 जानेवारी रोजी. मग 22 जानेवारी पर्यंत शुक्र महाराज चांगली पत्नी, एकनिष्ठ पत्नी, विवाहानंतर भाग्योदय देतील. परंतु 22 जानेवारीच्या नंतर 31 जानेवारी पर्यंत काय योग आहे? संपत्ती जाण्याचे योग, कोर्ट कचेरीत संकट वाढण्याचे योग, केस आपल्या विरोधात लागण्याचे योग. माझी प्रॉपर्टी होती, मी माझ्या बहिणीच्या, भावाच्या, मित्राच्या, नातेवाईकाच्या नावावर घेतली, तो नाही म्हणून पडण्याचे योग जानेवारी महिन्यात आहे. गोड बोलून आपल्या संपत्तीचे काम जर असेल तर ते 22 तारखेच्या आतमध्ये करून घ्या. पंचम स्थान, ज्या स्थानाला आपण संतती भाव म्हटले, विद्या, शिक्षण, पूर्व पुण्याई, हृदय, उपासना, बुद्धी, सट्टा, जुगार, करमणूक, प्रणय क्रीडा, कामविलास जीवन, खेळ, प्रणय, आनंद घेणाऱ्या गोष्टींचा विचार प्रामुख्यानं या स्थानाशी निगडीत होत असतो. मग इथे वृश्चिक राशी आहे, स्वामी मंगळदेवता पत्रिकेमध्ये लाभस्थानाला विराजमान आहे. मग ज्या वेळेला पत्रिकेतला पंचमेश ज्या वेळेला लाभस्थानामध्ये जातो त्यावेळेला काय फल मिळतात? हे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं एकदम महत्वाचे विचार आपल्याला करायला लावणारं ज्योतिषशास्त्र आहे. आपल्या हुशारीमुळे, आपल्या बुद्धिमत्तेमुळे आपल्या जीवनामध्ये प्रगती, प्रसिद्धी होण्याचे योग तुमच्या पत्रिकेला आले. या लाभस्थानातल्या मंगळ ग्रहाचा काय उपयोग करून घेता येणार आहे? तर जर आपण केस कोर्ट कचेरीत लढत असाल तर घाबरून न जाता भले कोणाकडनं वेळेवरती पैसे ऍडजस्ट करून तुम्ही केस लढा. यश मिळेल, यश संपादन होईल आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती प्रगती होईल. षष्ठ स्थान, ज्याला शत्रुभाव म्हटलंय, मग शत्रू, मामा, मावशी, नोकर, रोग, चाकर, व्यसन, व्यसनाची धीनता, आरोग्य ज्योतिषाच्या दृष्टीनं ओटीपोटाचे विकार येथे पाहिले जातात. मग धनुरास विराजमान आहे, बुध देवता तेथे आहे आणि या षष्ठ स्थानाचा मालक हा भाग्याला गेलेला आहे. कशामध्ये यश आहे? स्वतःच्या उद्योगधंद्यामध्ये यश आहे, विशेष करून वकिली, तत्वज्ञान, धर्मनिरपेक्षता, धर्माचं कार्य करणे, भगवंताची प्राप्ती, मातुल घराण्याची ओढ, त्यांच्याकडचं सहकार्य, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जानेवारी 2023 मध्ये अनुभवायला मिळणार आहेत. यानंतर पत्रिकेमध्ये सप्तम स्थान, ज्याला जाया भाव म्हणतो, मग पती, पत्नी, विवाह सौख्य, लैंगिक जीवन, काम वासना, काम शक्ती, भागीदारी, स्पर्धक, व्यापारी, युद्ध, खटले, प्रतिस्पर्ध व्यक्ती, माझ्या आयुष्याचा लाईफ पार्टनर, यात्रा, कंबर, मूत्रपिंड, यांसारख्या अनेक गोष्टींचा विचार या सप्तमावरती होत असतो. मग इथे मकर रास आहे, स्वामी शनिदेवता ही पत्रिकेमध्ये 17 जानेवारी पर्यंत मकर राशीत असणारे, 17 जानेवारी नंतर ते अष्टमात जाणार आहे. म्हणजे महिन्याचा पहिला 15वाडा याचं भविष्य वेगळं, नंतरच्या पुढच्या 15 दिवसाचं वेगळं. मग ते कशा स्वरूपाचं असेल, कशा पद्धतीचं असेल? तर ज्या वेळेला शनी महाराज पहिले 17 दिवस हे सप्तमात असतील त्यावेळेला शनी महाराज म्हणजे स्वतःच्या पंचमहापुरुष योगापैकी एका शश नावाच्या योगात असणार आहे. मग त्यानंतर ते अष्टमाला जातील, तिथे स्वराशीचे आहे. जोपर्यंत षष्ठामध्ये आहे, चांगली पत्नी, एकनिष्ठ पत्नी, जीवनामध्ये होणारे लाभ, जीवनामध्ये होणारी प्रगती या 17 तारखेपर्यंत असणार आहे. थोडस आपल्यापेक्षा वयाने जास्त असलेला पती, आपल्यापेक्षा वयाने जास्त असलेली मोठी पत्नी मिळण्याचे योग. आणि 17 जानेवारीच्या नंतर बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये हा एक विकृती योग तयार झालाय.
ज्यावेळेला सप्तमेश अष्टमामध्ये जातो तो विकृती योग होतो. कसा? विवाह तुटण्याचे योग, 17 जानेवारीच्या नंतर घटस्फोटाचे योग, पत्नीला अपंगत्व येण्याचे योग. मग काळजी काय घ्यायची आहे? काम घाई गडबडीत करायचे नाही, गाडी वाहन हळू चालवावे, स्वयंपाक करताना जपून करावा, पती कामाला जातोय धावपळ करतोय वेळेवरती जेवण करावं, वेळेवरती जे गोळे औषध आहेत ते घ्यावेत, यांसारख्या अनेक गोष्टी आपल्याला या काळजीपूर्वक हाताळायच्या आहेत. मंडळी असं नाहीये गुरुजींनी सांगितलं अपंग मग कसं काय, कशा काय या गोष्टी घडू शकतात, हे अर्धवट ऐकायचं नाहीये, आचरण काय करता येईल, संकटातनं मार्ग कसा शोधता येईल हे आपण बघायचं. थोडा त्रास होतोय डॉक्टरची भेट घ्या, डॉक्टरांना दाखवा, अंगावरती काही काढू नका. त्यानंतर सप्तमस्थान, सप्तमस्थान हे या प्रकारच्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला देणार असत. आणि पुढे विचार करता अष्टमस्थानाचा, अष्टमाला मृत्यूचं स्थान म्हटलंय. मग इथे येतं मृत्यू, आयुष्य, स्त्रीधन, अचानक मिळणारा धनलाभ, वारसा, विमा, दरिद्रता, अपघात, कर्ज, व्यंग, संकट यांसारख्या गोष्टींचा विचार इथे समूळ होतो. आता ज्या वेळेला अष्टमेश अष्टमात असतो तर तो दोन प्रकारचे फळं देतो. एक म्हणजे दम्याचे विकार देतो, शनी महाराज असेल तर दम्याचे विकार देतात. त्याचबरोबर लवकर त्या आयुष्यामध्ये माणसावरती संकट येऊ देत नाही. आज तो माणूस खितपत पडतो, त्रास सहन करतो, परंतु जीवन जगतोच आणि एक दिवस मोडलेलाही व्यक्ती उठून उभा राहतो. सांपत्तिक ऐश्वर योग दर्शवणारा योग आहे मंडळी हा आयुष्यामध्ये अष्टमेश अष्टमात. मग लॉटरी, विमा, गुप्तधन या सगळ्या गोष्टींची प्राप्ती होत असते. अचानक मिळणारं धन ज्याला आपण गुप्तधन म्हणतो. बऱ्याच लोकांना वाटतं कुठे काही खोदायचं का, नाही, भाषा समजून घ्या ज्योतिषशास्त्राची. श्रद्धात्मक नाही, अंधश्रद्धात्मक जायचं नाहीये, तर मोठ्या श्रद्धेनं विचार करता अद्वैत विज्ञानाचा विचार ज्योतिषामध्ये करायचा आहे. भाग्यस्थान, भाग्यस्थानाला विशेष करून याला नवमस्थान म्हटलंय. मग भाग्य, धर्म, कर्म, तीर्थयात्रा, तप, ध्यान, परोपकार, इच्छाशक्ती, दूरचे प्रवास, उच्च शिक्षण, याचबरोबर गुरुची प्राप्ती, ग्रंथ प्रकाशन आणि कीर्ती योग इथे पाहिला जातो. भाग्येश भाग्यामध्ये असणं म्हणजे शतजन्माचे पुण्यफळा येणे. मग याचबरोबर पत्रिकेमध्ये भाग्याची साथ, भाग्याचे योग तुमच्या पत्रिकेला आलेले आहेत. दशमस्थान, दशमाला आपण कर्मभाव म्हणतो. कर्मभावाशिवाय जीवनात प्रगती नाहीये. उद्योगधंदा, मान मरातब, सामाजिक पद, प्रतिष्ठा, अधिकार, हुद्दा, पिता, भोग हातून घडणारे कर्म शुभ असेल किंवा अशुभ असेल, समाज कारणाबरोबर राजकारणाचाही विचार इथे होतो. मेष राशी विराजमान आहे, राहू महाराज आहे, हर्षलने युक्त आहे आणि दशमेश हा लाभात गेलेला आहे. मग काय सरकारी कार्यात यश, जे मुलं लष्करी क्षेत्रात प्रयत्न करत आहे, जीवनात पुढे जाण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे, ती यशस्वी परिपूर्ण होण्याचा योग या पत्रिकेत आता या जानेवारी 2023 मध्ये आलेला आहे. उद्योग धंद्यासाठी हा यश, योग हा यश प्राप्ती देणार आहे. व्यवसायात यश कीर्ती देणारा योग आहे. लोखंडाच्या संदर्भात, धातूच्या संदर्भात, व्यसनाधीनतेच्या संदर्भात करणारे काम त्या कार्यामध्ये यश. पण आपण वाईट मार्गाचा विचार जरा कमी करावा, चांगल्या मार्गांचा विचार जास्त करावा. लाभस्थान, ज्याला आपण लाभ भाव म्हणतो, एकादश भाव म्हणतो, मित्र, ओळखीचे लोक, आई, वडील, भाऊ, बहीण, मित्र, कोणाकडनं लाभ कशा प्रकारे होणार आहे या विषयांचं ज्ञान इथे घेत असतो. स्वामी या स्थानाचा शुक्र देवता हा पत्रिकेमध्ये अष्टम स्थानाला विराजमान आहे. परंतु तू कधी आहे? 22 जानेवारीच्या नंतर. 22 जानेवारीच्या आधीचं फळ, 22 जानेवारीच्या नंतरचं फळ. 22 जानेवारीपर्यंत चांगल्या कार्यासाठी पैसा खर्च होईल, आवक पण चांगली राहील. परंतु 22 जानेवारीच्या नंतर ज्या वेळेला लाभेश हा अष्टमात जाईल, वाईट लोकांची संगत आणि विशेष म्हणजे कर्मश्रमामध्ये धनाची आर्थिक हानी, वाईट लोकांच्या संगतीनं परश्रीगमन, बाहेर एखाद्या व्यक्तीच्या, स्त्रीच्या नादी लागून आपल्या आयुष्याची, परिवाराची, आपण विशेष करून मराठीत एक शब्द आहे की धूळधान करणे,
सट्ट्यासाठी पैसे खर्च, लॉटरीसाठी पैसे खर्च, व्यसनाधीनतेसाठी खर्च, परस्त्री परपुरुष गमन आदीसाठी पैसे खर्च, याच्याने मानसिक त्रास। याला जर आळा घालता आला, वाईट गोष्टींना जर थांबवता आलं तर नक्की प्रगती आहे। व्ययस्थान ज्याला आपण खर्चाचं द्वादश स्थान म्हणतो, मग खर्च, पारलौकिक गती, दूरचे प्रवास, एकांतवास, परदेश गमन, गुप्त शत्रू, आप्त शत्रू, एकनिष्ठता, याचबरोबर आत्मघात, व्यसन, कर्ज, या सगळ्यांचा विचार व्ययावरती होतो। मग इथे मिथुन रास आहे, स्वामी बुध देवता हा षष्ठाला विराजमान आहे, षष्ठ स्थान मातुल घराण्याचं आहे, मामा मावशी यांना शरीर पीडा, शारीरिक त्रास, शत्रूंची एकी आपल्यावरती अटकवण्याचे प्रयत्न, यांच्यात जास्त मिसळू नका। आणि परदेश गमनाचे योग तुमच्यासाठी चांगले आलेले, या महिन्यात कर्ज काढावं लागू शकतं, कशासाठी, वाईट कार्य, वाईट कामात पैसे खर्च करण्यासाठी, काढू नका, फिटलं जाणार नाही, त्रास होईल। या पद्धतीनं 2023 या इंग्रजी नववर्षाचं कर्क राशीचं हे बाराही स्थानांचं शास्त्रशुद्ध विवेचन आपल्या पुढे मी मांडलं। आपल्यासाठी शुभ अंक हा 5 आहे, आपल्यासाठी शुभ रंग हा हिरवा आहे। कोणत्या दिवशी तुम्ही शुभ कार्याला सुरुवात करावी जेणेकरून अडचणी अडथळे कमी होतील। 10 तारीख आहे, 11 तारीख आहे आणि 13 तारीख आहे। अशुभ दिवस कोणते आहेत की ज्या दिवशी मी हे काम करायचे नाही आहेत, ज्यामुळे मला अडचणी येणार आहेत, संकट येणार आहेत, 24 तारीख आणि 26 तारीख आहे। एक मंत्र देतो, त्या मंत्राचं पठन करा, ओम ब्रुम बृहस्पतये नमः, या मंत्राचा जप करा। आपल्या अवतीभोवती निसर्गाचं समतोल शुद्धीकरण आणि स्वच्छता ठेवा। एखादं वृक्ष लावा, त्याची जबाबदारी घ्या, त्याला सांभाळा। आपल्या ऋषीमुनींनी जे संस्कार दिलेत ते घेऊन चला, नक्की प्रगती होईल आणि भगवंताची कृपा आपल्यावरती राहील। लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।